ताजा बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राईम मराठीला ला करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गाढवाचं दूध ऐकायला सर्वांनाच नवल वाटत असेल मात्र आयुर्वेदामुळे या दुधाचा हजारो वर्षापूर्वीपासून वापर होतोय हे खरं या दुधाने अलीकडेच युरोपमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका व्यक्तीने सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडून डॉंकी फॉर्म उभारला आहे त्यामुळं तो संपूर्ण जगात फेमस झाला आहे कर्नाटकात काम सोडण्याचा आणि एक अनोखा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी या व्यक्तीने दोन हजार बावीस पर्यंत एका सॉफ्टवेअर कंपनीत काम आहे गाढवाच्या दुधाला औषध आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये मोठा इतिहास आहे आधीच्या काळात या दुधाचा वापर संधिवात खोकला आणि जखमावर उपचार करण्यासाठी केला जात होता क्लिओ पात्राने देखील गाढवाच्या दुधात स्नान करून आपली त्वचा मुलायम आणि गुळगुळीत ठेवली होती असेही म्हटलं जातं एक लिटर गाडविणीच्या दुधाचा भाव तेरा हजार रुपयाच्या आसपास आहे त्यात अँटीमायक्रोबियल गुणधर्म आहे हे लोक औषधामध्ये आफ्रिका आणि भारताच्या काही भागात खोकला आणि विषाणूसह संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरतात गाय बकरी मेंढी म्हैस आणि उंट अशा इतर दुग्धजन्य प्राण्यांच्या दुधाच्या तुलनेत गाढवाचं दूध हे मानवी आईच्या दुधासारखं असतं एकोणीसाव्या शतकात प्रथमच अनाथ मुलांना फिडिंगसाठी याचा वापर करण्यात आला होता यात जीवनसत्वे आणि खनिजे जी मोठ्या प्रमाणात असतात तसेच यामध्ये प्रथिने देखील असतात आणि त्यात चरबी कमी असते त्यामुळे हे दूध संपूर्ण युरोप खंडात सध्या फेमस झालेलं आहे